मध्ये देण्यात आलेला आहे. हाच कॅटलॉग आजपासून सर्व डेलिगेट्सना देखील उपलब्ध झालेला आहे. बालगंधर्व रंग मंदिर काय होतो यामध्ये बेसिकली संपूर्ण 5 दिवसाचा जो फेस्टिवल आहे त्याचे मिनिट टू मिनिट डिटेल्स आहेत. त्यामुळेला याचा उपयोग डेलिगेट्सना मोठ्या प्रमाणात होतो, कारण कार्यक्रम हे 5 दिवसामध्ये 75 आहेत. आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण 4 विषय स्पर्श करणार आहोत. त्यातला शेवटची 2 ऑनर्स आज घोषित केली जातील. मी आधी त्यांना विनंती करेन की त्यांनी महोत्सवाविषयी आपल्याशी संवाद. 2006 पहिल्यांदा हा जेव्हा फेस्टिवल केला गेला त्याला आता 12 वर्ष झाली, तर एका छोट्या इंडस्ट्रियल एक्झिबिशन these businesses either online or if they were local to be able to visit them, because these are all small businesses that didn't have, you know, big shops or anything like that. अन्य परदेशातल्या अनेक देशांमध्ये त्यांना सन्मानाने आमंत्रित केलं गेलं. तिथल्या काही विषयांवर, तिथले धरणं असतील, नदी खोरे असतील किंवा पाण्याचे स्रोत असतील, या सगळ्याविषयीचा अभ्यास आणि त्याचे अहवाल हे देण्याकरता विजय परांजपे सरांना कायम आमंत्रित केलं गेलं आणि अजूनही जाते. याही वयामध्ये ते ॲक्टिव्ह आहेत. या सगळ्यासाठी जे मूलभूत काम आहे ते करून आता ते त्यातलं स्पेशलायझेशन हे करत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोमुखच्या माध्यमातून, गोमुख ही त्यांची संस्था, अनेक तरुण त्यांनी उभे केले याच्यावर अभ्यास करणारे, याच्यावर ठामपणे आपली मतं मांडणारे, आणि काही वेळेला शासनाला नवीन पॉलिसीज जशा करतात तसं चुकलेल्या पॉलिसीज बदलायला जे काही तज्ज्ञ महाराष्ट्रामध्ये थोडे तज्ज्ञ आहेत की ज्यांच्या शब्दाला शासन कुठलंही असो किंमत देतं, तर त्यामध्ये विजय परांजपेंचं नाव हे आपण महत्त्वाचं मानलं जातं.